नमस्कार विद्यार्थी मित्रहो, आज आपण विपणनाची तत्वे यामधील जो आपला पुढचा भाग आहे तो पाहणार आहोत। तो भाग म्हणजे विपणन पर्यावरण। पर्यावरण ही संकल्पना आपण शाळेपासून ऐकत आलेलोच आहोत, तर थोडक्यात काय सांगता येईल पर्यावरण म्हणजे? पर्यावरण म्हणजे सभोवतालच्या घटना व परिस्थितीची गोळा बेरीज होय, म्हणजे एकत्रितरित्या आपल्या सभोवताली काय होत आहे याची गोळा बेरीज म्हणजेच पर्यावरण। आपल्याला माहितच आहे की पर्यावरण ही अत्यंत व्यापक संकल्पना आहे। पर्यावरण म्हणजे केवळ निसर्ग नसून सभोवतालच्या सर्व घटकांचा त्यामध्ये समावेश असतो। या पर्यावरणातील जे काही घटक असतात ते कधी स्थिर असतात तर कधी बदलणारे असतात, ते कधी कधी वेगाने बदलतात। पर्यावरणाचा व्यवसायावर प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष त्याचप्रमाणे अनुकूल किंवा प्रतिकूल परिणाम होत असतो। अशा परिणामांचा अगोदरच अंदाज घेऊन अनुकूल परिणामातून निर्माण होणारी संधी, प्रतिकूल परिणामातून निर्माण होणाऱ्या नुकसानीची किंमत, धोक्याची तीव्रता कमी करावी लागते। म्हणजे थोडक्यात काय की अनुकूल परिस्थितीतून निर्माण होणाऱ्या ज्या काही संधी आहेत, अपॉर्च्युनिटी ज्या काय आहेत, त्याचप्रमाणे प्रतिकूल परिस्थितीमध्ये निर्माण होणारे जे काही चॅलेंजेस आहेत, धोके आहेत, त्या धोक्यांची जर तीव्रता कमी करायची असेल तर जे काय पर्यावरण आहे किंवा धोक्याची जे काही धोक्यातून नुकसान होणार आहे त्याच्यावर जर मात करायची असेल तर अनुकूल परिस्थितीतून किंवा अनुकूल पर्यावरणातून निर्माण होणारी संधी याचा निश्चितच व्यवसायाला उपयोग होतो। त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की पर्यावरण हे अतिशय गतिशील असतं, तसंच ते अनिश्चित सुद्धा असतं। गतिशील तर आहेच परंतु ते अनिश्चित सुद्धा आहे। त्याच पद्धतीनं हे कॉम्प्लेक्स सुद्धा असतं, म्हणजे पर्यावरण हे गुंतागुंतीचं सुद्धा असतं, त्याचबरोबर बहुविध स्वरूपाचं असतं। म्हणजे काय, त्याच एकच प्रकार आपण एक्सपेक्ट करू शकत नाही, त्यामुळं ते बहुविध स्वरूपाचं असतं। पर्यावरणाचं अल्पकालीन परिणाम असतात, त्याचप्रमाणे दीर्घकालीन सुद्धा परिणाम होतात। म्हणजे व्यवसाय करत असताना आपल्याला पर्यावरण आणि त्यामध्ये जे जे काही होणारे बदल आहेत त्याच्याशी जुळवून घ्यावं लागतं, म्हणजेच ऍडजस्टमेंट ही करावी लागते। मग जगाचा जर विचार केला तर विविध देशामध्ये, विविध संस्कृतीमध्ये, विविध जीवन पद्धती असणारे जे काही ग्राहक आहेत हे व्यवसायाच्या विपणनाच्या केंद्रस्थानी असतात। जसं आपण नेहमीच म्हणतो की कस्टमर इज द किंग, म्हणजे बाजारपेठेमध्ये ग्राहक हा राजा असतो। त्यामुळं जगाचा जर विचार केला तर जगामध्ये ज्या ज्या काही विविध देशांमध्ये वेगवेगळ्या संस्कृती, वेगवेगळ्या जीवन पद्धती आणि त्या जीवन पद्धतीनुसार आचरण करणारे जे कोणी ग्राहक आहेत ते व्यवसायाच्या विपणनाच्या सेंट्रल लेवलला असतात, केंद्रस्थानी असतात। म्हणजे त्यामुळंच पर्यावरणातील कोणत्याही घटकातील बदलाचा परिणाम त्यांच्यावर म्हणजे पर्यायानं विपणनावर व व्यवसायावर होतो। म्हणजे त्यांच्या जीवन पद्धतीचा जो काही परिणाम आहे तो आपोआपच व्यवसायावर व व्यवसायावर म्हणजेच विपणनावरती होतो। विपणन कार्यावर परिणाम करणाऱ्या सभोवतालच्या घटकांना व परिस्थितीला एकत्रितपणे विपणन पर्यावरण असं म्हटलं जातं। म्हणजेच थोडक्यात काय की हे जे काही पर्यावरण आहे त्याचा परिणाम हा विपणनाच्या कार्यावरती होतो, बरोबर, त्यालाच विपणन पर्यावरण असं म्हटलं जातं। विपणनाच्या सभोवतालचे सर्व घटक मिळून होणारे दृश्य व अदृश्य संमिश्रण म्हणजे विपणन पर्यावरण होय। म्हणजे विपणनाची जी काही क्रिया आहे त्या क्रियाच्या सभोवताली जे जे काही घटक असतील, मग ते दृश्य स्वरूपात असतील किंवा अदृश्य स्वरूपात असतील, या दोघांचं दृश्य किंवा अदृश्य
या सर्व घटकांचं एकत्रीकरण किंवा संमिश्रण म्हणजे विपणन पर्यावरण होय. म्हणजे आपल्याला माहितच आहे की थंड हवेचे जे जे काही ठिकाण आहेत त्या ठिकाणी स्वेटर्स विकले जातात, म्हणजे त्या ठिकाणी विपणनाचं पर्यावरण हे कसं असतं, तर तिथं स्वेटर्स विकले जातील किंवा कानटोपे असतील किंवा जर्किन्स असतील. त्याचप्रमाणे पावसाळ्यामध्ये पावसाळी पर्यावरण जर असेल तर त्यामध्ये रेनकोट्स असतील, छत्र्या असतील, या प्रकारचं साहित्य विकलं जाईल. त्याचप्रमाणे जे काही टुरिस्ट डेस्टिनेशन्स आहेत म्हणजे जिथं प्रवासी यात्रा करतात त्या ठिकाणचे पर्यावरण विपणनाचं हे वेगळं असतं. बरोबर, आपल्याला माहित आहे महाबळेश्वर सारखं ठिकाण की तिथं वस्तू कशा स्वस्त असतात का महाग असतात, कारण तिथं एक पर्यावरण आहे, टुरिस्ट स्पॉट आहे तो. त्यामुळे म्हणजे या इथल्या विपणन कार्यावरती किंवा विपणनाच्या क्रियेवरती निश्चितच सर्व गोष्टींच्या सभोवतलचा परिणाम हा होत असतो. आता विपणन पर्यावरणाचा अर्थ काय आहे तो आपण पाहूया. तर विपणन कार्यावर परिणाम करणाऱ्या पर्यावरणाच्या विविध घटकांचा संच म्हणजे विपणन पर्यावरण होय. म्हणजे थोडक्यात काय सांगता येईल की विपणनाच्या कार्यावरती किंवा क्रियेवरती परिणाम करणाऱ्या जे जे काही पर्यावरणातील विविध घटक आहेत त्यांचा संच म्हणजे विपणन पर्यावरण होय. बरोबर, त्याची व्याख्या आपल्याला अशी करता येईल की व्यवसायाच्या विपणन क्रियांवर व विपणन व्यवस्थापनावर परिणाम करणाऱ्या घटना, परिस्थिती व प्रभाव घटक यांची गोळाबेरीज म्हणजे विपणन पर्यावरण होय. म्हणजे व्यवसायाची विपणन क्रिया जी आहे किंवा विपणनाचं व्यवस्थापन जे काय आहे या दोघांच्या वरती विपणनाची क्रिया आणि व्यवस्थापन विपणन व्यवस्थापन याच्यावर परिणाम करणाऱ्या ज्या काही घटना असतील पर्यावरणातील, त्याचप्रमाणे परिस्थिती असेल किंवा याच्यावरती परिणाम करणारे जर प्रभावी घटक असतील यांची एकत्रितपणे गोळाबेरीज म्हणजे विपणन पर्यावरण होय. बरोबर, म्हणजे थोडक्यात काय, विपणनाच्या क्रियेवरती आणि विपणन व्यवस्थापनावरती ज्या काही परिणाम करणाऱ्या घटना आहेत, परिस्थिती आहेत किंवा प्रभाव टाकणारे घटक आहेत यांची एकत्रितरित्या गोळाबेरीज म्हणजे विपणन पर्यावरण. म्हणजे थोडक्यात काय की आता सण येऊन गेला दसरा. बरोबर, तर दसरा या म्हणजे या सणाचा विपणनाच्या क्रियांवर परिणाम होणार का नाही, तर होणार निश्चितच, कारण लोक दसऱ्याला जास्त खरेदी करतात भारताचा जर विचार केला तर. म्हणजे निश्चितच तो प्रभाव घटक आहे की नाही, तर आहे. बरोबर, म्हणजे असे वेगवेगळे जे काही घटक आहेत ते विपणनाच्या व्यवस्थापनावर विपणनाच्या क्रियांवर परिणाम करणारे घटक आहेत त्यांना एकत्रितपणे विपणन पर्यावरण असं म्हटलं जातं. पुढे बघूया आपण की विपणन क्रियांमध्ये साठवणूक, वाहतूक, वस्तू नियोजन व विकास, चिन्हांकन, श्रेणीकरण, वर्गीकरण, जाहिरात, विक्रय कला इत्यादी बाबींचा समावेश होतो. म्हणजे विपणनाच्या क्रियेमध्ये आपल्याला माहित आहे की या सर्व बाबींचा समावेश होतो. तर विपणनाच्या व्यवस्थापनामध्ये विपणन नियोजन म्हणजे मार्केट प्लॅनिंग, त्याच पद्धतीनं विपणनाशी संबंधित कोणती धोरणं असावीत, त्याचप्रमाणे विपणनाच्या योजना कोणत्या, विपणन संघटन, त्याचबरोबर संकलन, पर्यवेक्षण व नियंत्रण या सर्व कार्यांचा समावेश जो आहे तो विपणनाच्या व्यवस्थापनामध्ये होतो. म्हणजे थोडक्यात काय की विपणन व्यवस्थापन कसं करायचं यामध्ये या सर्व क्रियांचा समावेश होतो. म्हणजे या सर्व कार्यांचं वरती किंवा क्रियांवरती विपणनाचा किंवा विपणन पर्यावरणाचा परिणाम हा योग्य किंवा अयोग्य किंवा चांगला वाईट होत असतो. बरोबर, आता पुढे आपण बघूया की विपणन पर्यावरणाची वैशिष्ट्ये काय आहेत. वरती आपण आता व्याख्या पाहिली, त्या व्याख्येच्या आधारेच विपणनाची वैशिष्ट्ये कोणती आहेत ते बघूया आपण. तर विपणन पर्यावरणाची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत. पहिलं वैशिष्ट्य जे आहे ती सभोवतालची परिस्थिती. म्हणजे आपण
मगाशी चर्चा केली की पर्यावरण ही बाजारपेठेच्या सभोवतालची असलेली परिस्थिती. मग त्या परिस्थितीमध्ये विपणन आपल्या विविध किंवा वेगवेगळ्या ज्या काही क्रिया आहेत ते कशा पद्धतीनं पार पाडतं, या सभोवतालमध्ये जे काही परिस्थिती असते म्हणजे ती परिस्थिती सामाजिक असू शकते, ती परिस्थिती आर्थिक असू शकते, ती परिस्थिती राजकीय असू शकते, ती परिस्थिती धार्मिक असू शकते किंवा सांस्कृतिक असू शकते किंवा तंत्रज्ञानात्मक, म्हणजे इत्यादी प्रकारची जी सभोवतालची परिस्थिती आहे त्या सभोवतालच्या परिस्थितीचा परिणाम हा विपणनाच्या क्रियेवरती होत असतो. बरोबर, म्हणजे सभोवतालची परिस्थिती हे पहिलं वैशिष्ट्य आहे विपणन पर्यावरणाचं. दुसरं वैशिष्ट्य जे आहे ते गतिमानता, म्हणजे आपण मगाशी चर्चा केल्याप्रमाणे विपणनाचं पर्यावरण हे गतिशील असतं, म्हणजे ते स्थिर नसतं. बरोबर, म्हणजेच काय की विपणन पर्यावरणामध्ये जे काही वेगवेगळे बदल होत असतात, अनेक विभिन्न स्वरूपाच्या घटना, घडामोडी व परिवर्तने या सर्व गोष्टी पर्यावरणामध्ये घडत असतात. बरोबर, म्हणजेच थोडक्यात काय की विपणन पर्यावरण हे गतिमान असतं. तिसरं जे काही वैशिष्ट्य आहे ते अनिश्चितता. पर्यावरणातील घडामोडी, घटना, बदल इत्यादी बाबत काही मर्यादेपर्यंत अनुमान करता येत असले तरीही या सर्व गोष्टींबाबत निश्चितच दिसून येते, म्हणजे अनिश्चितता दिसून येते. म्हणजे काय की या पर्यावरणातील घटकांचा आपण अनुमान करू शकत नाही, निश्चितच असे होईल, म्हणजे अनिश्चितता आहे या घडामोडींच्या मध्ये. बरोबर, त्याचबरोबर पुढचं जे काही वैशिष्ट्य आहे ते जटिलता. जटिलता म्हणजे काय की ती गोष्ट सोपी नसते, म्हणजे पर्यावरण ही फार गुंतागुंतीचं मानलं जातं. विविध क्षेत्रांच्या किंवा वेगवेगळ्या क्षेत्रांच्या व्यापक प्रगतीमुळे पर्यावरणातील घटना असतील, घडामोडी असतील, बदल असतील, प्रभाव घटक असतील इत्यादी बाबींचं विश्लेषण करणं ही जटिल आहे, म्हणजे सहजासहजी ते काम करता येणार नाही. बरोबर, म्हणजे काय की विश्लेषण करणं ही बाब सोपी नाही. पर्यावरणातील जे काही घटक आहेत, घटना आहेत, घडामोडी आहेत, प्रभाव घटक आहेत, बदल आहेत, म्हणजे इत्यादी बाबींचं जे काही विश्लेषण करणं हे जटिल असतं. पुढचं वैशिष्ट्य बहुविध, म्हणजे विपणन पर्यावरण हे कमालीचं बहुविध बनलं आहे. वेगवेगळ्या प्रकारचे जे काही पर्यावरणात्मक घटक आहेत त्याच्या वेगवेगळ्या छटा व बहुमुखी स्वरूप आपल्याला आढळतं, त्यामुळं त्याचं स्वरूप जे आहे ते एकसारखं नाही तर ते बहुविध स्वरूप आहे. त्याचप्रमाणे विपणनाचं पर्यावरण जे काही आहे ते संमिश्र स्वरूपाचं, म्हणजे विपणन पर्यावरणामधील सामाजिक, आर्थिक, त्याचप्रमाणे राजकीय, सांस्कृतिक, कायदेविषयक, तंत्रज्ञान जे काही, म्हणजे इत्यादी पर्यावरणात्मक घटकांचा जो काही अभ्यास आहे तो स्वतंत्र किंवा सोप्या पद्धतीने करून चालत नाही, तर त्या घटकांचा प्रभाव परस्परांमध्ये एकमेकांच्या वरती त्याचा प्रभाव आपोआपच पडत असल्यामुळं त्याचं काय होतं की त्या पर्यावरणाचं स्वरूप सुद्धा, स्वरूप जे काय ते एकसारखं नसतं तर ते संमिश्र स्वरूपाचं असतं, कारण त्यामधल्या एका घटकाचा परिणाम हा दुसऱ्या घटकांच्या वरती होतो किंवा दुसऱ्या घटकाचा परिणाम हा तिसऱ्या घटकावरती होत असल्यामुळं त्याचा स्वरूप जे काय आहे ते संमिश्र आहे. त्याचबरोबर पुढचं वैशिष्ट्य म्हणजे दीर्घकालीन प्रभाव. पर्यावरणातील विविध घटकांचा व बदलांचा विपणनावर दीर्घकालीन प्रभाव होत असतो. म्हणजे काय की अल्पकालीन प्रभाव टाकणारे घटक कमी आढळतात व त्याची दखल फारशी गंभीरपणे घेतली जात नाही, परंतु दीर्घकालीन प्रभाव टाकणारे जे काही घटक आहेत त्याचाच प्रामुख्याने विचार केला जातो. अशा प्रकारे हे सात वैशिष्ट्ये आपल्याला विपणन पर्यावरणाची सांगता येतील. त्याचा पुढचा जो काही भाग आहे ते विपणन पर्यावरणाचे घटक कोणते आहेत, या विपणन पर्यावरणाचं घटकांचं दोन प्रकारामध्ये वर्गीकरण करता येतं. त्यामध्ये पहिला आहे अंतर्गत पर्यावरण आणि दुसरा आहे बाह्य पर्यावरण किंवा बाह्यगत पर्यावरण. त्यामध्ये पहिला जो घटक आहे अंतर्गत पर्यावरण, म्हणजे विपणनाच्या अंतर्गत पर्यावरणामध्ये संस्थेच्या
अंतर्गत असणाऱ्या विविध घटकांचा समावेश होतो. म्हणजे काय की यामध्ये प्रामुख्याने व्यवसायाची उद्दिष्ट व धोरण काय आहेत, व्यवसायाची मूल्य पद्धती काय आहे, व्यवस्थापनाची संरचना काय आहे, अंतर्गत सत्ता संबंध कशा पद्धतीने आहेत, त्याच पद्धतीने मानवी संसाधन काय आहेत, भौतिक संसाधन काय आहेत, तंत्रज्ञान क्षमता त्या व्यवसायाची काय आहे, विपणनाची संसाधन काय आहेत, वित्तीय साधन, कंपनीचे प्रतिमा इत्यादी जे काही अंतर्गत व्यवसायाचे घटक आहेत त्याचा समावेश अंतर्गत पर्यावरणामध्ये होतो. त्याचप्रमाणे दुसरा जो घटक आहे पर्यावरणाचा तो म्हणजे बाह्य पर्यावरण. मग बाह्य पर्यावरणामध्ये कोणकोणत्या बाबी येतात? विपणनाच्या बाह्य पर्यावरणामध्ये सूक्ष्म पर्यावरण व स्थूल पर्यावरण म्हणजे मायक्रो एन्व्हायरमेंट आणि मॅक्रो एन्व्हायरमेंट असं आपल्याला विभागणी करता येते. म्हणजेच काय की विपणनाचा अंतर्गत पर्यावरण म्हणजे व्यवसायाच्या ज्या काय अंतर्गत बाबी आहेत त्यांचा समावेश होतो. तर बाह्य पर्यावरणामध्ये विपणनाच्या ज्या काही सूक्ष्म बाबी किंवा स्थूल बाबी आहेत म्हणजे सूक्ष्म पर्यावरण किंवा स्थूल पर्यावरण या दोघांचा समावेश होतो. मग त्यामध्ये सूक्ष्म पर्यावरणामध्ये पुरवठादार असेल, विपणन मध्यस्थ असतील, स्पर्धक असतील, ग्राहक, त्याचप्रमाणे जनता या घटकांचा समावेश हा सूक्ष्म पर्यावरणामध्ये होतो. आणि हे जे काही सूक्ष्म पर्यावरणाचे घटक आहेत ते विशिष्ट मर्यादेपर्यंत विपणनावर परिणाम करतात. परंतु विपणनावरती सर्वात जास्त परिणाम करणारे जे काही घटक आहेत ते स्थूल पर्यावरणामध्ये असतात. म्हणजेच काय विपणन पर्यावरणाच्या दृष्टीनं स्थूल पर्यावरणाचे घटक अधिक व्यापक व अधिक परिणाम करणारे असतात. त्यामध्ये स्थूल पर्यावरण जे काही आहे त्यामध्ये खालील घटकांचा समावेश होतो. कोणते घटक आहेत तर बघूया आपण. पहिला जो काही घटक आहे स्थूल पर्यावरणाचा ते लोकसंख्या विषयक पर्यावरण. यामध्ये हा संपूर्ण महत्वपूर्ण घटक आहे किंवा स्थूल पर्यावरणामधला हा अतिशय महत्वाचा घटक आहे. त्यामध्ये काय होतं तर आपण कोणत्याही देशाचा किंवा कोणत्याही राज्याचा किंवा कोणत्याही भौगोलिक प्रदेशाचा जर विचार केला तर त्या लोकसंख्येमध्ये ग्राहक समूह असतात. आणि हा ग्राहक समूह हा विपणनाच्या दृष्टीनं हा महत्वपूर्ण का असतो तर ग्राहक समूह जेवढा मोठा तेवढी मागणी पण जास्त. म्हणजेच काय की ग्राहक समूह हे मागणी ठरवणारे महत्वाचे घटक असतात. म्हणजेच काय ज्या देशाची लोकसंख्या जितकी जास्त तितका ग्राहक समूह मोठा व परिणाम मागणीचे प्रमाण हे मोठं असतं. म्हणजे जेवढा ग्राहक मोठा एवढी लोकसंख्या जास्त तेवढा ग्राहक मोठा. त्याचप्रमाणे ग्राहक जेवढा जास्त तेवढं मागणीचं प्रमाणही मोठं असतं. म्हणजेच काय की लोकसंख्या विषय पर्यावरण हा सामाजिक पर्यावरणाचा भाग असून तोच स्वतंत्रपणे विचारात घेतला जातो. या पर्यावरणामध्ये लोकसंख्येचा आकार, वाढीचा दर, वयोगट, लिंगभेद सरासरी, आयुर्मान, कुटुंबाचा आकार, कुटुंब नियोजन कार्यक्रम, लोकांचे कामधंदे, त्याचे स्वरूप, रोजगाराचा आकृतीबंध, साक्षरता प्रमाण, लोकांचा शैक्षणिक स्तर काय आहे, त्याच पद्धतीनं भाषा काय आहे, लोकसंख्येचे आर्थिक घटक, जात, धर्म इत्यादीच्या आधारे विभाजन, त्याचप्रमाणे जन्मदर, मृत्यूदर, लोकसंख्येची गतिमानता, घनता, लोकसंख्येचे वितरण इत्यादी विविध घटकांचा समावेश होतो. म्हणजे थोडक्यात काय की ज्या देशाची लोकसंख्या जास्त त्या देशामध्ये ग्राहक संख्या सुद्धा निश्चितच जास्त असते. म्हणजे लोकसंख्या विषयक जे काही घटक आहेत त्याचा समावेश या पर्यावरणामध्ये होतो. म्हणजेच थोडक्यात काय तुम्हाला जर ग्राहक समजून घ्यायचा असेल तर ह्या बाबी सर्व समजून घेतल्या पाहिजेत. ह्या घटक आता जे आपण चर्चा केली म्हणजेच काय हे पर्यावरणात्मक जे काही घटक आहे त्याचा परिणाम हा विभिन्न क्रियांवर व कार्यावरती पडत असतो. दुसरा जो घटक आहे तो आहे सामाजिक पर्यावरण. तर सामाजिक पर्यावरणामध्ये कोणकोणते घटक आहेत समाजातील ते आज आपण बघूया. तर सामाजिक पर्यावरणामध्ये
लोकांचं जे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आहे, लोकांची जीवनशैली कोणती असते, त्याचप्रमाणे सामाजिक मूल्य, विविध सामाजिक समस्या, उपभोगाच्या सवयी, समाजाची संरचना, समाजाची विचारसरणी, विविध दबाव गट, राहणीमानाची संकल्पना, सामाजिक नियम, समाजाचे संघटन, विविध पंथ व धर्म, जाती व्यवस्था, वर्ण व्यवस्था, वर्ग कलह, त्याचप्रमाणे प्रगत तंत्रज्ञान स्वीकारण्याची समाजाची जी काही प्रवृत्ती आहे, सामाजिक दृष्टिकोन इत्यादी घटकांचा समावेश होतो. या सर्व घटकांचा व्यवसायाचे उत्पादन व विपणन कार्यावर खूपच प्रभाव पडत असतो. म्हणजे लोकांची जीवनशैली बदलल्यास अनेक वस्तूंच्या मागणीवर त्याचा चांगला वाईट परिणाम होतो. म्हणजे थोडक्यात काय की त्या समाजामध्ये, एखाद्या विशिष्ट समाजामध्ये लोकांची जीवनशैली कशा पद्धतीने आहे, सामाजिक मूल्य कोणते आहेत, याचा आपोआपच परिणाम हा विपणनाच्या क्रिया व प्रक्रियावर पडत असतो. म्हणजे उपभोगाच्या सवयी काय आहेत, म्हणजे थोडक्यात काय की जगाच्या दृष्टीने अमेरिकेचा जर विचार केला तर अमेरिकेतली जी काही जीवनशैली आहे ती भोगवादी आहे. या उलट भारताचा जर विचार केला तर भारतातले लोक हे तिथली सामाजिक परिस्थिती जी काय आहे, तिथल्या ज्या काही सामाजिक समस्या आहेत त्या पद्धतीनं ते खरेदी करतात. म्हणजे भोगवादी तुम्हाला काही विशिष्ट लोकच आढळतील, सर्वसाधारण लोक हे भोगवादी नसणार आहेत भारतामध्ये. म्हणजे अशा प्रकारचे जर ग्राहक असतील तर त्यांच्या पर्यावरणाचा परिणाम, जीवनशैलीचा परिणाम हा विपणन, भारतातील विपणनच्या पर्याय किंवा विपणन क्रिया किंवा कार्यावरती आपोआपच होतो. त्याच्या पुढचा जो घटक आहे की आर्थिक पर्यावरण, आपल्याला माहितच आहे की आर्थिक पर्यावरण हे सर्वात व्यापक आढळतं कारण ते बहुविध स्वरूपाचं असतं. त्यामध्ये आर्थिक क्षेत्रातील जे वेगवेगळे घटक आहेत त्या विविध घटकांचा समावेश होतो. त्यामध्ये कुठले आर्थिक घटक, तर आर्थिक धोरण देशाचे आहेत, अर्थव्यवस्था, त्याचप्रमाणे आर्थिक परिस्थिती व आर्थिक नियोजन यांचा विचार तर करावाच लागतो. आर्थिक धोरणामध्ये आपल्याला माहितच आहे की राष्ट्रीयकरण आलं, खाजगीकरण आलं, उदारीकरण आलं, जागतिकीकरण आलं, सहकारीकरण आलं, या सर्व धोरणांचा शेती, उद्योग, व्यापार, कर व्यवस्था, चलन इत्यादी विशिष्ट धोरणांचा समावेश होतो. तर अर्थव्यवस्थेमध्ये अर्थव्यवस्थेचं स्वरूप काय आहे, विकास दर काय आहे, आर्थिक संसाधनं काय आहेत, त्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न किती आहे, दरडोई उत्पन्न किती आहे, राष्ट्रीय उत्पादन निर्देशांक किती आहे, त्याचबरोबर राष्ट्रीय उत्पन्नाचं वितरण इत्यादी घटकांचा विचार करावा लागतो. आर्थिक परिस्थितीमध्ये प्रादेशिक विकास व पातळी उत्पादन निर्देशांक, राज्याची आर्थिक स्थिती, अनुदान, कर सवलती, करापासून मिळणारं उत्पन्न, सुविधांचा पुरवठा इत्यादी बाबी विपणनावर प्रभाव टाकतात. त्याचबरोबर बँकिंग च्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर बँकेचा व्याजदर किती आहे, कर्ज पुरवठा किती किंवा कर्ज पुरवठ्याचा दर काय आहे किंवा कर्ज पुरवठा कशा प्रकारे केला जातो, पतनिर्मिती, चलन नियंत्रण, विदेशी कर्ज व त्यावरील बंधने, जागतिक संस्थांकडून अनुदाने व कर्जे इत्यादी घटक सुद्धा विपणन कार्यावर परिणाम करत असतात. असे हे आर्थिक पर्यावरण. त्याचप्रमाणे सांस्कृतिक पर्यावरण, सांस्कृतिक पर्यावरणाचा जर विचार केला तर सामाजिक पर्यावरणाचा तो महत्वपूर्ण घटक आहे. आधुनिक विपणनामध्ये या सांस्कृतिक पर्यावरणात्मक घटकांचा स्वतंत्रपणे विचार केला जातो. त्यामध्ये लोकांचा धर्म, धर्मभावना, श्रद्धा व अंधश्रद्धा, प्रथा परंपरा, चालीरीती, सण उत्सव, विचार प्रणाली, दृष्टिकोन, समजुती, जीवन पद्धती, पेहराव पद्धती, धार्मिक नियम, समारंभ पद्धती, धार्मिक विधी, प्रार्थना पद्धती, खानपान पद्धती, त्याचप्रमाणे आदरातिथ्य पद्धती इत्यादी घटकांचा समावेश सांस्कृतिक पर्यावरणामध्ये केला जातो. म्हणजे आपल्याला माहितच आहे, बऱ्याच जण आपण जर विचार केला तर त्याच्यावरती सांस्कृतिक पर्यावरणाचा फार मोठा विपणनाच्या क्रिया व प्रक्रियावरती परिणाम होत असतो. उदाहरणार्थ भारताचा जर विचार केला तर आता सणासुदीच्या काळामध्ये विशिष्ट प्रकारचे वस्तू किंवा विशिष्ट प्रकारचे पदार्थ ग्राहकांकडून, उपभोक्त्याकडून खरेदी केले जातात. म्हणजे
खानपान पद्धती पेहराव उदाहरणार्थ विशिष्ट सणाला विशिष्ट धर्माचे लोक विशिष्ट पेहराव करतात त्याचाही परिणाम आपोआपच विपणनाच्या क्रियेवरती होत असतो. त्याचबरोबर संगीत असेल गायन असेल वाचन असेल लेखन असेल खेळ असेल क्रीडा चित्रपट इत्यादी बाबतच्या आवडीनिवडी सुद्धा सांस्कृतिक पर्यावरणाचा भाग समजला जातो. काही समाजामध्ये तर विशिष्ट प्रकारचे पेहराव पद्धती अनुसरली जात असल्याने त्याचा प्रभाव कापड विक्रीवर व मागणीवर निश्चितपणे पडतो. काही प्रदेशातील लोकांच्या व विशिष्ट समाजातील लोकांच्या खानपान पद्धतीचा तेथील विपणन कार्यावर परिणाम होत असतो. उदाहरणार्थ जर आपण गोव्याचा जर विचार केला तर काय आपल्या लक्षात येईल, तर त्या ठिकाणी खानपान पद्धतीमध्ये बेकरीच्या पदार्थांचा वापर हा जास्त झालेला आपल्याला आढळतो. म्हणजे थोडक्यात काय, तर त्या तिथली परिस्थिती एखाद्या विशिष्ट भागातील कशा पद्धतीनं तिथलं सांस्कृतिक पर्यावरण आहे त्याचा परिणाम हा विपणनाच्या कार्यावरती आणि क्रियेवरती होत असतो. तर मला वाटतं हे सांस्कृतिक पर्यावरणातील घटक जे आपण चर्चा केले अजून आहेत, परंतु वेळेच्या मर्यादेमुळे आपल्याला ते चर्चा करता येत नाही, तर त्याची चर्चा ही पुढील लेक्चरच्या वेळी करूया. मला वाटतं आतापर्यंत जी काही विपणन पर्यावरणाच्या विषयी चर्चा आपण केली ती निश्चितच तुम्हाला समजलेली असेल. जर काही आपल्याला शंका असेल तर आपण ती मला व्हॉट्सअपवरती मेसेज टाकून कळवावी किंवा फोन करून कळवावं.